आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. आम्ही कुठे राहतो, काय करतो, कारण की आमचे आई बाप आणि बाप काही काही असे आमचे बंधू आहेत की त्यांचे कुटुंब प्रमुख बाप वडील असेल भाऊ असेल कोणी असेल यांनी शेतीमाला भाव नसल्यामुळे आत्महत्या केली, कोणी शिक्षणाला आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या केली, असे भरपूर आमचे भाऊ बंधू आहेत. इतिहास त्यांच्या घरामध्ये मेन करता धरत्याला मुकलेले, त्यांचं घर कसं चालणार, त्यांचं कुटुंब कसं चालणार, असे अनेक प्रश्न येत. असे भरपूर मराठवाड्याचे लोक असतील, आपले बांधव असेल, पुण्याला मुंबईला नाशिकला स्थलांतरित झालेले, गावाची गावं सडपडलेली इथं. शेती असून शेतीचा उपयोग नाही, सोयाबीन नाही, काय नाही, पीक आलं तरी त्यांना भाव नाही. आणि शेतकऱ्यापासून एकच पर्याय राहिला आहे, युवकांनी आरक्षण नसल्यामुळे एक तर फाशी घेणार, आणि शेतकऱ्याच्या शेतीला भाव नसल्यामुळे त्यांना पण फाशीशिवाय पर्याय नाही. म्हणून सरकार माझ्याला एवढंच माझं सांगणं आहे की आजपर्यंत मी किती दिवस आमचा अंत पाहणार आहे, आम्हाला आरक्षण कधी देणार आहे, की आमच्या मड्यावर तुम्ही आरक्षण देणार का हे आम्हाला तुम्ही अगोदर सांगा, नंतर आरक्षण द्या. मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो. सर्व समाज बांधव तुम्ही आभार मानतो, मला दोन शब्द बोलण्याबद्दल तुम्ही ते उपलब्ध करून द्या.